हो। छोट्या निजामाला स्वतःच्या मांडीवर बसवून स्वतः वजीर म्हणून निजामशाही चालवली। स्वतःच्या समशरीच्या ताकदीवरती आदिलशाही चालवणारे आपले थोरले महाराज साहेब शहाजी राजे म्हणजे साक्षात आई भवानीच्या हातचं खडग। आज हे स्वराज्य उभं राहिलंय ते थोरल्या महाराज साहेबांच्या आशीर्वादानं पाठिंब्यानं। त्यांनी स्वराज्य फुलवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली, पण उघड उघडपणे नाही। आम्हाला आठवत आहे जेव्हा राजांनी तोरणा किल्ला जिंकला होता तेव्हा तोरणा किल्ल्याच्या एका बुरुजाखाली मंगळाई बुरुजाखाली गुप्तधन सापडलं होतं। ते धन गुप्तधन नव्हतं, हे शहाजी राजांनी गुप्तपणे ठेवलेलं धन होतं। स्वराज्यासाठी पंत अहो ऐसा पिता पाठीशी असणे म्हणजे भाग्याचेच म्हणायला हवे। म्हणजे बघा ना, कच्च्या उमरीच्या आपल्या पुत्राला अवघ्या 14 वर्षाच्या उमरीमध्ये राजमुद्रा देणारे आणि अष्टप्रधान मंडळ उभं करून स्वराज्याचा महामंत्र देणारे पिता म्हणजे आपले शहाजी राजे। त्याच अष्टप्रधान मंडळात राजांचे डबीर म्हणून आम्ही दख्खनीत आलो। स्वराज्य जन्मापासून ते स्वराज्यानं बाळसं धरेपर्यंत प्रत्येक गोष्ट या डोळ्यांनी पाहिली।